आपलं नाव? मी सुभाष मुंडे, अध्यक्ष लोकमोर्चा जनआंदोलन नाशिक. आम्ही महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहोत. याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महाराष्ट्राच्या सहाही विभागीय कार्यालयांतर्गत ज्या शासकीय पडजमिनीवर गायरान जमिनीवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले त्या जमिनी रेग्युलर होण्यासाठी 1970 आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये 30% लोकांच्या फक्त गायरान जमिनी नावाच्या झालेल्या आहेत. उर्वरित अजूनही 70% लोक गायरांच्या नावाच्यापासून वंचित आहेत. त्यामुळं घडतं आहे काय, आम्ही शासन स्तरावर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त यांना वेळोवेळी आत्तापर्यंत जवळजवळ 30 वर्षापासून निवेदन देत आहोत. तरी पण आमच्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज आम्ही महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहोत. आणि या ज्या मागण्या आहेत, जो 1990 14 एप्रिल 1990 जो शासनाने जी आर पारित केलेला आहे, त्या जी आरनुसार त्या जमिनी सर्वांना रेग्युलर करून देणार ही आमची प्रमुख मागणी आहे. तुम्ही निवेदन कोणाला दिलेले आहेत का? आम्ही आत्तापर्यंत महसूल मंत्री त्या काळातले महसूल मंत्री, मुख्यमंत्री, नंतर वनमंत्री, जिल्हाधिकारी प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदनं दिलेले आणि 1970 आम्ही निवेदन आज पर्यंत देत आलेलो आहे. तरी आमच्या मागण्या कुठेच त्याचा विचार केला गेलेला नाही. आज हिवाळी अधिवेशन चालू झालेले, त्या दृष्टीने तुम्ही कुठे काही प्रयत्न करणार आहेत का? आज हिवाळी अधिवेशनात आम्ही मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना आमच्या मागण्या सादर करणार आहोत. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही महसूल मंत्री, महसूल आयुक्त औरंगाबाद विभाग यांच्याकडे तीव्र आंदोलन करणार आहोत. कारण आज परिस्थिती अशी झालेली आहे, या जमिनी नावाच्या झाल्या नाहीमुळं गावातले धनदांडगे लोक, रातदांडगे लोक त्या गरीब शेतकऱ्यावर अन्याय करतात, अत्याचार करतात. याचे जवळजवळ 10 ते 15 पुरावे आम्ही जे सादर केलेले, निवेदन सादर केलेले त्यांच्या शेतात. धन्यवाद.